पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज मित्रांनो म्हणता येईल की महापोर्टल बंद, महापरीक्षा पोर्टल बंद. हा बरोबर मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात, महापरीक्षा पोर्टल बंद. 72,000 महाभरती आता प्रत्येक विभागाकडून घेण्यात येणार आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आणि आपण जो लढा दिला होता, आपण जे आपलं प्रदर्शन केलं होतं, मोर्चे काढले होते, त्याला खऱ्या अर्थाने आता यश मिळाले असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. तर बघू शकता याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. आणि मित्रांनो, ही बातमी खरी आहे का खोटी हा प्रश्न कित्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असेल. तर मित्रांनो, ही बातमी तुम्ही समजू शकता 90% खरी आहे, कारण अशी अधिकृत माहिती आलेली नाही आहे, त्यामुळे मी 10% सांगत नाही आहे. पण तुम्ही 90% मित्रांनो समजू शकता, बातमी एकदम अत्यंत खरी आहे. आणि लवकरच आपल्याला ही अधिकृत माहिती आपल्याला वेबसाईटवर नक्की मिळेल. तर महापरीक्षा पोर्टल बंद झालं तर अत्यंत महत्त्वाचंच होईल, पण तसे संकेत दिसत आहे आणि महापरीक्षा पोर्टल हे बंद शक्यतो झालेलंच आहे असं तुम्ही समजून घ्या. आणि परीक्षा आपली ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर पुढे काय अपडेट मिळेल ते आपल्याला माहिती पडेलच. त्याच्यामध्ये काय दिलं आपण नेमकं बघूया. बघा, 72,000 महाभरती आता प्रत्येक विभागाकडून घेणार. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, सोलापूरमध्ये मित्रांनो बघा काय लिहिलं आहे. राज्यात 72,000 पदांच्या महाभरतीला सुरुवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले मित्रांनो. आता सूत्रांनी सांगितले ते पण वरिष्ठ विभाग म्हणलं खरीच असणार गोष्ट. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरूप दिले आहे. गृह, पाणीपुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन यासह अन्य विभागांकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत 2.25 लाख रिक्त पदे आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात 70,000 ते 72,000 पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 8 ते 8.5 हजार कोटी द्यावे लागणार आहेत. तर बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही हे सर्व वाचू शकता. तर तुम्हाला हे सर्व आलेलं देखील आहे आपल्या व्हॉट्सअपला. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आता इथपर्यंत हालचाल झाली आहे आणि आपली भरती प्रोसेस ही 100% चालू होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि अभ्यासाला लागा निदान आता तरी, गाफील राहू नका. म्हणजे अभ्यासाला लागा आणि आपलं जे काही प्रयत्न आहेत ना ते रोजच्या रोज चालू ठेवा. आणि मित्रांनो, महापोर्टल परीक्षा बंद झालं आहे अशी आपल्याला अधिकृत माहिती नक्की आपल्याला वेबसाईटवर मिळेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, परीक्षा एकतर आपली ऑफलाईन होणार ह्याच्याकडे तर काय आपल्याला बोलता येत नाही, म्हणजे 100% होण्याचे चान्सेस आहेत. ऑफलाईन परीक्षा आणि ऑफलाईन परीक्षा हवी असं 85% विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं मत होतं. ऑनलाईन परीक्षा नको असं देखील काही विद्यार्थ्यांचं मत होतं. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं मत असं होतं की परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी. तर आता सर्वात मोठा मुद्दा असा येतोय की प्रथम मैदानी घेतील का लेखी परीक्षा घेतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने आपलं जे आंदोलन आहे ते बघितलेलंच आहे. आपलं आंदोलन कशाविषयी होतं, महापोर्टल परीक्षा बंद करावा, 100 गुणांची चाचणी घेण्यात यावी, त्याचप्रकारे लेखी परीक्षा घेण्यात यावी ती देखील 100 गुणांची आणि ती देखील ऑफलाईन. तर ह्या सर्वामध्ये आपली एक गोष्ट तर पूर्ण झाली आहे, ती म्हणजे कोणती, महापरीक्षा पोर्टल बंद करा. ही गोष्ट आपली 90% खरी झाली आहे. 10% जेव्हा आपल्याला अधिकृत माहिती येईल तेव्हा आपण 100% म्हणून जाऊ. पण तुम्ही समजून घ्या, महापोर्टल बंदच झालं आहे. आणि आपलं आता दुसरं एक आपली जी अट होती की 50 ऐवजी 100 गुणांची लेखी मैदानी चाचणी घेण्यात यावी, तर मित्रांनो हे देखील बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये एक नुकसान पण होऊ शकतं, कारण 100 गुणांची जर मैदानी चाचणी घेतली
तर काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, कारण मग 100 गुणांची ठेवली तर लॉंग जम्प देखील त्याच्यामध्ये ॲड करण्यात येईल आणि पुलअप्स देखील ॲड करण्यात येईल, जे की विद्यार्थ्यांनी वर्षभर सराव केलेला नाही. जर असं जर करण्यात आलं तर लॉंग जम्प ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण वर्षभर ज्यांनी लॉंग जम्पचा सराव केला नाही त्यांना तिथे तोटा होऊ शकतो. आणि लेखी परीक्षा आपली ऑफलाईन होणार ह्याच्यात तर काही शंकाच नाही आहे, पण ती पहिली होणार की नंतर होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्याला अशी माहिती आता मिळाली ना महापोर्टल बंद, तर अशी पुढे देखील अजून अधिकृत माहिती आपल्याला नक्कीच मिळेल. पण सध्या तुम्ही एक आनंद आपण साजरा करू शकतो की महापरीक्षा पोर्टल हे बंद होणार आहे आणि झालेलंच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि अभ्यासाला मित्रांनो आता तरी लागा, वेळ निघून गेली नाही आहे, वेळ तुमच्या हातात आहे, उरले 1-2.5 महिना तुमच्या हातात आहे. जे काही तुम्हाला करायचं आहे ते ह्याच महिन्यामध्ये करायचं आहे, जर नाही करू शकला तर मित्रांनो वर्षभर परत तुम्हाला वाट बघावी लागणारच आहे. तर आपण भेटा उद्या नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा आणि लाईक देखील नक्की करा.